नाव आनंदा दत्तू पाटील, राहणार मतकुंकी येथील मी शेतकरी असून मी आज कृषी सहाय्यक आणि आरसीपी काय आरसीपी यांच्या संयुक्त विद्यमानाने बीज प्रक्रियेवर बीज प्रक्रिया करीत आहे। तरी ही ज्वारीचे बियाणे 10 किलो घेऊन त्यावर रक्तवेजऱ्या आणि PSP हे 250 ग्रॅम प्रमाणे घ्यायचं, नंतर थोडंसं गुळाचं पाणी करून ते गुळाच्या पाण्यात ते औषध टाकायचं आणि नंतर ते ज्वारीवर हळवारपणे 2-3 वेळा असं शिंपडून ते हलकंसं हलवून घेऊन शक्यतो सर्व बियाण्याला याचा म्हणजे लागावं आणि सर्व बियाणं औषधेत घेऊ व्हावं मिश्रण व्हावं याची काळजी घेऊन आपण सर्वांनी मी जे आत्ता केलेलं आहे किंवा सांगतोय ते ऐकून आपणही अशाच पद्धतीनं बीज प्रक्रिया करावी, त्यामुळे त्यामुळे उगवण्याची क्षमता पुन्हा उत्पन्नाची क्षमता वाढते व रोगराई प्रतिबंधक पण उपाय ह्याच्यामुळे होतो। तरी सर्वांनी विनंती करून बीज प्रक्रिया करून आपल्यापैकी घ्यावा ही माझी विनंती। आता चालू आता बोलायचं का नाव सांगू का?